बघूया 100% बातम्या। त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांच्या कथित प्रवेशावरून सध्या वातावरण तापलंय। मंदिर हा घुसखोरीचा प्रयत्नात असल्याचा दावा करण्यात येतोय। यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। त्र्यंबकेश्वर मंदिरातील कथित घुसखोरी प्रकरणावरून हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला। या घटनेच्या निषेधार्थ हिंदू महासंघासह इतर हिंदू संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आंदोलन केलं। तसंच हिंदू महासंघाकडून गोमूत्र शिंपडून मंदिर परिसरात शुद्धीकरण करण्यात आलं। यावेळी हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला। मंदिर शुद्धीकरणाच्या पूजेनंतर महाआरती करण्यात आली। मंदिरात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू महासंघाकडून करण्यात आली। माझं म्हणणं असं, परंपरेची गरजच काय, तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ सांभाळा, आम्ही आमची सांभाळतोय। एकमेकांच्या समोर यायचं, दिवा धूम करायचा, उदबत्ती करायचं काही गरज नाहीये। हे त्र्यंबक राजा आहे आणि या राजावर कुणी जर स्वारी जर वेगळ्या भावनेनं जर करत असेल तर आम्ही हिंदू धर्म आम्ही त्याचा निषेध करतो। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। त्र्यंबकेश्वर मंदिरातील इतर धर्मियांच्या कथित प्रवेशावरून राजकारण तापलंय। यावरून आता वाद सुरू झालेले आहेत। विविध दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। या प्रकरणी संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानंतर राजकारण पुन्हा ढवळून निघालंय। त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही, कुणीही बळजबरीनं घुसलं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। गेल्या 100 वर्षापासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याचं राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। राऊतांनी माफी मागावी अशी त्यांनी मागणी केली आहे। मंदिराच्या गेटवर ते आपल्या देवांना एक धूप दाखवून पुढे जातात, ही 100 वर्षाची परंपरा, ही माझी माहिती। महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या परंपरा सर्वत्र, 100 वर्ष जुनी परंपरा, हे त्यांनी या ठिकाणी पुराव्यानिशी सिद्ध करावं, नाहीतर त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी। त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशावरून वातावरण तापलंय, त्यामुळे या प्रकरणाचं वास्तव समोर येणं गरजेचं आहे। अकोला शेवगाव हिंसाचार आणि त्र्यंबकेश्वरच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। यावरून आता सत्ताधारांनी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर मोठा आरोप केलाय। पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले डीआरडीओचे प्रदीप कुरुलकर संघाशी संबंधित आहेत, त्यामुळे कुरुलकर प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी राज्यात दंगली घडवल्या जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच त्र्यंबकेश्वर मंदिर वाद प्रकरणी एसआयटी नेमण्याच्या ऐवजी कुरुलकर प्रकरणी एसआयटी नेमा असं राऊतांनी म्हटलंय। तसंच रामनवमीनंतर दंगल झाली तेव्हा एसआयटी का नेमली नाही असा खडा सवाल राऊतांनी विचारलाय। सगळे संघाशी संबंधित आहेत, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत नेमा एसआयटी, पण त्याच्यावर तर लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला या दंगली घडवताय। सातत्याने हिंदू समाजाच्या विरुद्ध भूमिका घेण्यासाठी ह्याला मुस्लिम लीगचा प्रवक्ता केलेला आहे। दंगलीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी महाराष्ट्रात सौहार्दाचं वातावरण कायम राहायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। राज्यातील भाजपा आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आता नीरज राठोड या तोतयाला नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबीमधून बेड्या ठोकल्यात। राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। सत्ताधारी पक्षातील कुणालाही मंत्रिपदावर वर्णी लागावी असं वाटणं स्वाभाविकच। याचाच फायदा घेत नीरज राठोड या व्यक्तीनं महाराष्ट्रासह देशातील 6 भाजपा आमदारांना आपल्या जाळ्यात ओढलं। भाजपचे कामठीचे आमदार टेकचंद सोनावणे, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, नंदुरबारचे आमदार राजेश पाडवी यांना या व्यक्तीनं मंत्रिपदाचं आमिष दाखवून पैशांची मागणी केली। त्या व्यक्तीच्या पुन्हा ग्रुपला फोन आला की आप कितना पैसा दे सकते हैं। जेव्हा पैशाची गोष्ट झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड आहे। आवाज त्यांचा निघाल्यानंतर मी काय बोलणार, मी तो शक झालो, मी तर घाबरलो, मी उलट म्हणलो, मी त्या शेतटीला गरीब आदमी, मी तू फसाणार नाही। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा आणि नागालँड इथल्या आमदारांनाही नीरज राठोडनं आपल्या जाळ्यात ओढलं होतं। त्यानं नेमक्या किती आमदारांना गंडा घातलाय याचा तपास नागपूर पोलीस करणार आहेत। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा पीए असल्याचं भासवत भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून गंडा घालण्याचा प्रयत्न झाला। मात्र नागपूरमध्ये आमदार विकास कुंभारे यांच्या सतर्कतेमुळे हा तोतया पकडला गेला। नागपूर मध्येचे भाजप आमदार विकास कुंभारे यांना नीरज राठोडनं JP नड्डा यांचा पीए असल्याचं सांगत फोनवरून संपर्क साधला होता। त्यानं साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे।
हाँ विकास सर, सॉरी मैं दिन भर आज मीटिंग में था, अभी मैं घर जा रहा हूँ। अभी कल सुबह को मैं भेज देता हूँ सर। कल सुबह में? अभिका जी देख लीजिएगा, क्योंकि सर ने मतलब सुबह से तीन बार पूछ चुके और अभी उनका दिमाग भी गर्म हो गया आज। अरे सॉरी सर, मैं दिन भर आज मीटिंग में था। नहीं, वो कर्नाटका के नतीजे को लेकर सर का दिमाग भी गर्म हो गया थोड़ा सा, और पूछ भी तीन बार चुके हैं सुबह से मुझसे। आपको न्यूज मिली गई होगी कि आपको न्यूज मिली गई होगी कि 20 या 22 तारीख को हो सकता है महाराष्ट्र विधानसभा का कैबिनेट विस्तार हो सकता है। ओके, मी मागच्या 15 वर्षापासून मी इथे आमदार म्हणून काम करतोय, त्यामुळे माझ्या लक्षात होतं का हे सगळं खोटं नाटक आहे। विकास कुंभारे यांच्या सतर्कतेमुळे नीरज राठोड पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आणि इतर आमदारांचीही फसवणूक टळली आहे। महाविकास आघाडीतले वाद काही नवे नाही आहेत, आता त्या वादात जागावाटपाची भर पडली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं 20 जागांची मागणी केली आहे। मागील निवडणुकीत पराभव झालेल्या 2 जागा ठाकरे गटानं प्रतिष्ठेच्या केल्या। महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। काँग्रेसनं महाविकास आघाडी तिन्ही पक्षांना समसमान म्हणजे 18 जागांचा आग्रह धरलाय, मात्र उद्धव ठाकरे लोकसभेच्या 20 जागा लढण्यावर ठाम आहेत। 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागांसह 2 गमावलेल्या जागा ठाकरे गटाला हव्या आहेत। मला वाटतं त्याविषयी पक्षाचे प्रमुख योग्य वेळी योग्य त्या गोष्टी मीडियाला सांगतील। इलेक्टिव मेरिट हा विषय तर असतोच, उमेदवार जर निवडून येऊ शकतोय हा सुद्धा त्या फॉर्म्युल्याचा एक महत्त्वाचा पॉईंट राहील। अवघी 1 जागा जिंकलेल्या काँग्रेसला जागा वाटपात 16 जागा हव्या आहेत। हरलेल्या जागा ठाकरे गटाला द्यायला काँग्रेसचा विरोध आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीनं लोकसभेची तयारी सुरू केली आहे, पण कोणता पक्ष किती जागा लढवणार यावर लवकरच तोडगा निघण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे 2 बालेकिल्ले ढासळले। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही बालेकिल्ले पुन्हा सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून तयारी सुरू केली आहे। इतकंच नव्हे तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। 1996 ते 2019 पर्यंत 1998 अपवाद वगळता शिवसेनेनं अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला। 2019 लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता। आता विद्यमान खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतवून ठेवण्याची खेळी ठाकरे गटाने केली आहे। ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून मैदानात उतरवण्याची रणनीती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटानं रणनीती आखायला सुरुवात केली आहे। 2024 निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी पवारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। लोकसभा विधानसभा निवडणुका मवियातूनच लढू असा सूर राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटला। तसंच मविया भक्कम ठेवा अशा सूचना पवारांनी नेत्यांना दिल्या। तसंच काही वरिष्ठ नेत्यांना पवारांनी कानपिचक्या दिल्याचंही कळतंय। पहिल्याच बैठकीमध्ये ज्या काय गोष्टी झाल्या त्या तसंच निवडणुकांच्या तोंडावर पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विभागवार जबाबदारीचं वाटप केलंय। विदर्भ नागपूर विभाग अनिल देशमुखांकडे, विदर्भ अमरावती विभागाची जबाबदारी राजेंद्र शिंगणेंकडे, कोकण विभागातील ठाणे पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाडांकडे, कोकण विभागातल्या इतर जिल्ह्यांची जबाबदारी अनिकेत तटकरेंकडे, मराठवाडा विभागाची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सातारा सांगलीची जबाबदारी शशिकांत शिंदेंकडे, तर खान्देशची जबाबदारी एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता ऍक्शन मोडमध्ये आलेत। 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी कार्यवाही करायला सुरुवात केली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटीसा पाठवणार आहेत। या 54 आमदारांना 7 दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं जाणार आहे।
या आमदारांचं म्हणणं ऐकून नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत, त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजकीय पक्ष कोण हे तपासण्यासाठी राहुल नार्वेकर दोन्ही गटाच्या घटना तपासणार आहेत, त्यामुळे ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. निवडणूक आयोगानं पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिली आहे, तर ठाकरे गट हा पक्ष नसून एक गट ठरलाय, त्यामुळे नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता दिल्यास ठाकरे गटाची कोंडी होण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा पुन्हा एकदा अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे चर्चेत आलाय. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाव्या भाजपच्या ताब्यात गेल्या. बाजार समिती भाजपकडे आली असली तरी या निमित्तानं विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यातला संघर्ष उफाळून आलाय. सुजय विखे पाटील यांचे पीए आणि कार्यकर्त्यांनी भाजप आमदार राम शिंदेंच्या पॅनलच्या विरोधात उमेदवार उभे केल्यानं राम शिंदे यांनी विखेंवर जोरदार टीका केली आणि याबाबत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार असल्याचं शिंदे म्हणाले. सोबतच विखे ज्या पक्षात जातात त्याच पक्षाच्या विरोधात काम करतात हे ऐकलं होतं, आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असंही राम शिंदे म्हणाले. या आरोपाला विखे पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अनेक लोक सांगतात की हे ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात काम करतात, याचा प्रत्यय मला आज आला. तर म्हणजे पक्षश्रेष्ठींपुढे त्यांनी भूमिका मांडावी जी असेल त्यांची, म्हणजे मग दोन्ही बाजू समोर आपल्याला पक्षश्रेष्ठी समोर आणता येतील. बाजार समितीचं सभापतीपद भाजपकडे आलं असलं तरी सुजय विखेंचे समर्थक हे राष्ट्रवादी सोबत राहिले, त्यामुळे भाजप आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष वाढलाय. क्रीडा मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जळगावात जिल्हा बँकेकडून जाहिरातबाजी करण्यात आली. या जाहिरातीत अजित पवारांचा फोटो लावणं जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना महागात पडलंय. राष्ट्रवादीकडून संजय पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवारांविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. राष्ट्रवादीत बंडखोरी करत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेले संजय पवार यांनी दैनिकात दिलेली जाहिरात त्याला निमित्त ठरली आहे. क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संजय पवार यांनी ही जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेश जैन यांचेही फोटो आहेत. मात्र या सगळ्या फोटोंमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आलाय. एवढंच नाही तर अजितदादांच्या फोटोखाली जीवाभावाचा माणूस असंही लिहिण्यात आलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. महाराष्ट्र आणि बीडच्या राजकारणासाठी मुंडे बहीण भावाचा संघर्ष नवा नाही. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई कायम पाहायला मिळते, मात्र वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुंडे बहीण भावानं संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे. 21 संचालकांच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 49 जणांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे कारखाना निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी अर्ज भरलेला नाही. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या पाठोपाठ त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, ऍडव्होकेट यशस्वी मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे यांनी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे मुंडे बहीण भावात जवळीक वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. द केरला स्टोरी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. राजकारणाचा पदर लागल्यानंतर 2 आठवड्यात या सिनेमानं तिकीट खिडकीवर चांगलाच गल्ला जमवलाय. विविध भागात भाजपच्या नेत्यांकडून सिनेमाचं मोफत आयोजन केलं जात आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्येही द केरला स्टोरी सिनेमाच्या मोफत शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवप्रतिष्ठान आणि बजरंग दलाच्या वतीनं महिलांसाठी या सिनेमाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता. हा सिनेमा संपल्यानंतर सिनेमागृहात वेगळाच प्रकार घडला. सिनेमा संपताच शोसाठी आलेल्या महिलांना लव्ह जिहाद विरोधात शपथ देण्यात आली. महिलांना दिलेली शपथ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. या प्रकारामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. We'll be right back.